हेच ते मंदिर. तुम्हाला हवी असलेली गोष्ट इथेच मिळेल. आहे मुख तरी नाही खात, पळते धावते तरी नाही जात. नाम धन्य तिथे वाहे नाद अलगुज, ठेवी मस्तक मनुज, सांगे मनीचे हो गुज. दिदीमा मला असं वाटतंय की हा सगळा त्या महावीरचा प्रभाव आहे. तो कोण आहे काय आहे याचा थांग मी लावतीये. त्याची नजर चुकव, पण कुहूला जे काही मिळेल ते माझ्यापर्यंत पोहोचव. झालं का? नाही ना, काहीच क्लू सापडत नाहीये मला. महादेवाचं दर्शन घेतलं, नैवेद्य दाखवला? नाही, म्हणजे मी असा विचार केला की एकदा का क्लू सापडला काम झालं की मग दाखवेन प्रसन्न मनाने. दर्शन घेतल्याशिवाय फळ कसं मिळेल? ओके, मी आलेच जाईन. अच्छा, म्हणजे आता गाभाऱ्यात जाणार आहे का ही? तिथेही असू शकतो क्लू. या माणसाची नजर चुकून मला जायला हवं. आला.
शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। आहे मुख तरी नाही खात, पळते धावते तरी नाही जात, नामधन्य तिथे वाहे नाद अलगूज, ठेवी मस्तक मनुज, सांगे मनीचे हो गुज। याचा नागमोडी घेर, नेमका राशीचा खेर, कसा चमत्कारी खेळ, चंद्र सूर्याचा हो मेळ। भस्मयुक्त चंदनौती, गरुड ध्वज नंदी पाठी, वाहतसे विश्वचिंता, स्थिती लयाची या गाठी। देवा प्लीज मला मदत कर, त्या मंत्राचा अर्थ मला कळू दे आणि ते कोडं लवकरात लवकर सुटू दे। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। महादेवाचा प्रसाद नाही घेणार, हे काय प्रसाद? फक्त एक लक्षात ठेव, हा प्रसाद घरी गेल्यावरच उघडायचा आणि मग प्रसाद ग्रहण करायचा, आलं लक्षात? ओम नमः शिवाय। सावकाश, हां मी धरू का? नाही ठीक आहे ठीक आहे, एकदम करेक्ट शिलालेख सापडला आपल्याला। हो सावकाश, हा ना सावकाश, ठेवी खरं लॅपटॉप हो। जो आपण शोधत होतो, लोक मस्त काम झालं आपलं यार, गुड, थँक्यू। हा तोच तुकडा जो आपल्याला अपेक्षित होता, आता हा अर्धा भाग त्या आधीच्या अर्ध्या भागासोबत जोडला पाहिजे, तर हे सगळं एकत्र होईल आणि ते उत्तर आपल्याला मिळेल, करेक्ट? आणि ही सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला काळे सरांना द्यायला लागेल। अरे केवढं महत्वाचं काम करतोय आपण जाडे, मला फार छान वाटतं। अरे एक तर आपलं काम होतंय हा वेगळा भाग, पण अरे आपण जे काही करतोय ते समाजाच्या हिताचं आहे। ह्या त्या गोष्टी आहेत ज्या समाजाने जतन केल्या नव्हत्या, त्याचं परत एकदा उत्खनन आपण करतोय आणि या प्रिझर्व करतोय, हे खूप इंटरेस्टिंग। ताबडतोब वैसे फोटो काढ, मी तोपर्यंत काळेंना मेल करतो, हां त्याचे फोटो अपलोड करा। महावीर दादा, घेतलं मी दर्शन पण क्लू नाहीच सापडलं, पण एक ना एक अनोळखी व्यक्ती भेटली मला, तशी साधारणच वाटत होती पण काहीतरी वेगळंच जाणवलं मला, पण त्यांनी ही पुरचुंडी दिली मला आणि म्हणाले की घरी जाऊन उघड म्हणून, पण मंत्राचा क्लू नाहीच सापडला मला आणि मंत्राचा अर्थ जेवढा केवढा माहिती होता तेवढं सगळं शोधण्याचा प्रयत्न केला मी, पण आता पुढे काय करायचंय काहीच सुचत नाहीये मला। तुम्हाला अंतिम टप्पा गाठायचा आहे म्हणून असं वाटतंय की काही मिळालं नाहीये, काही सुचत नाहीये, पण इथपर्यंत कसे येऊन पोहोचलात ते जरा आठवून बघा। प्रत्येक वेळी तुम्हाला असंच वाटायचं तरी इतक्या लांब मजल मारली, हो हे मात्र खरं आहे। मग चला आता घरी, पण क्लू न घेताच। कधी कधी सगळे प्रयत्न करून झाल्यानंतर प्रश्नाचा विचार सोडून द्यायचा असतो, म्हणजे उत्तर आपोआप समोर येऊन उभं राहतं।
बसा. आजोबा उन्हात फिरून फिरून किती तोंड काळा झालंय बघा. हो ना, तू एक काम कर, माझ्या चेहऱ्याला ना लोणी लाव, म्हणजे परत गोरा येईन तुझ्यासारखा मी. आई, तुम्ही दोघं आल्यानंतर घर किती भरल्यासारखं वाटतंय. खरंच ग बाई, घरी आल्यावर बरं वाटलं. त्यात श्लोकचं सध्या इथे काम चाललंय म्हणजे अगदी दुधात साखर. हो ना, भाऊजी साईटवर गेलेत आणि कूस सुद्धा त्यांच्या बरोबर गेली, त्यानिमित्ताने तिचंही दर्शन होईल ना. बर बर, अगं मग फोन करून सांग त्यांना आम्ही आलोय म्हणून, म्हणजे लवकर आवडतील ते. काय आजोबा, आज रात्री मला गोष्ट सांगायची. हा, मोठी गोष्ट सांगतो तुला. त्या महावीरबाई मंदिरात थांबता आलं नाही. गुहूला काही सापडलंय की नाही कुणास ठाऊक. कसं कळणार आता ते. अरे केदार, तू दारात का फिरतोयस? तुझी तब्येत बरी नव्हती असं म्हणत होती शलाका. काय कशाला काय झालं? नाही दादा, काय श्लोकची वाट पाहतोय. तेव्हा ना यायला हवा होता ना तो. नाही पण निघाला असेलच, आता येईलच. बाबा, महावीर काका पण त्यांच्या सोबत गेलाय. माहित नाही रे मला. काय रे, महावीर काका कोण? ते खूप मस्त आहेत, त्या माशात व्यायाम शिकवतात. देवाची टेकडी माहिती आहे? म्हणजे तिकडे ना आमचा बसचा थोडासा टायर अडकला होता. अरे बापरे. मग आणि आम्हाला शाळेत न्यायला पण तेच असतात. अरे कू आली. नाही म्हणजे श्लोक आणि गौरवही आले. या दादा. दादा कधी आलात? प्रवास बरा झाला ना? उत्तम झाला. आई बरी असणं ग? हो बरी. अरे वा, काय बाबा गौरव काका, आता बघ कुणाची तरी आजी आलीये, आजोबा आलेत, आता काही कुणी आपल्याला विचारणार नाही बाबा. पण काय विचारू, हाऊ आर यू? भारी बोलायला लागलाय. अग आई, तू आता स्मार्ट बॉय झाला. स्मार्ट बॉय. तुला माहितीये श्लोक काका आपल्या फॅमिली मध्ये किती मेंबर्स आहेत? 8 मेंबर्स. सुख, 9 मेंबर्स. 8 मेंबर्स. 9 मेंबर्स. 8. 9 मेंबर्स. मोजून दाखव बरं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. झाले 8 मेंबर्स. अजून कोण राहिलाय? कोण? महावीर काका. बर श्लोक काका, तुला माहितीये मी आणि महावीर काका ना मान ज्ञान गुण सागर जय कपीसती हूँ लोक उजागर राम दूत तुलित बल धामा अंजन पुत्र पवन सुत नामा महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संग कंचन वरन विराज सुबेसा कानन कुंडल कुंचित के संग हाथ वज्र ध्वजा विराजे कांधे मुझ जने उसाजे. मला सांग गु, काय काय घडलंय ते. मला भयंकर उत्सुकता लागली अगं. तिकडे सगळ्यांच्या समोर मला काही तुला विचारताही येईना, पण तुम्ही कृष्णकाठच्या त्या शिवमंदिरात गेलं हे कळल्यापासून मला काही चैन पडत नाही. सांग बघू काय झालं ते. सांग. हो दादा, तुम्हाला बघितल्यापासून मला चैन पडत नाहीये. कधी एकदा तुम्हाला सगळं सांगते असं झालंय.
दादा आम्ही गेलो शिव मंदिरात आणि मी ना खूप शोधण्याचा प्रयत्न केला पण मला काहीच सापडलं नाही. ऍक्च्युअली ना दादा मला काय नेमकं शोधायचं हेच कळत नव्हतं. हो बर मग काही नाही, मी खूप वेळ शोधत होते आहो पण मला क्लू नाहीच सापडला. शेवटी मला महावीर दादा म्हणाले की तू दर्शन घेतलंस का महादेवाचं. मग माझ्या लक्षात आलं की ते राहिलंच होतं म्हणून मी गाभाऱ्यात गेले आणि गाभाऱ्यात मी पूजा करत असताना अचानक ते बैरागी आले तिथे. शिवाय ते मला म्हणाले की घरी जाऊनच उघड, तुम्ही उघडा ना प्लीज. एवढ्याच्या शेंगा दादा हो, मला वाटलं होतं की इथून तरी काहीतरी. नाही अग कुहू, तू अशी हिरमुसली होऊ नकोस. या घेवड्यांच्या शेंगांच गुरु मार्गामध्ये खूप महत्व आहे. म्हणजे त्याची गोष्ट आहे सांगतो. गुरुचरित्राच्या 8व्या अध्यायामध्ये ही गोष्ट आहे. एका गावामध्ये गरीब ब्राह्मण राहत असतो. अत्यंत चांगला ब्राह्मण असतो तो आणि सद्गुरूंचा परम भक्त असतो. आपल्या पत्नी बरोबर तो तिकडे राहत असतो. घरामध्ये दारिद्र्य असतं पण घराच्या बाहेर एक घेवड्याच्या वालीच्या शेंगांचा वेल असतो. तर त्या वेलावरती ह्यांच्या कुटुंबाची सगळी गुजराण होत असते. घरामध्ये दारिद्र्य असतं पण जे काय असतं त्यात निगुतीने संसार करत असतात दोघे जण, सुखासमाधानीने राहत असतात. घरामध्ये जर का कोणी कधी पाहुणा आला तर त्याला कधी विनमुख पाठवायचं नाही ना. आपल्यातली आर्थिका होईना पण भाकरी त्याला द्यायची. त्या ब्राह्मणाच्या बायकोची इच्छा होती की सद्गुरूंनी आपल्याकडे जेवायला यावं. ब्राह्मण म्हणाला ठीक आहे मी सांगतो गुरूंना. म्हणून तो जाऊन सद्गुरूंकडे प्रार्थना करतो. त्यांना सांगतो की गुरु आमच्याकडे एकदा भोजनाला तुम्ही या. सद्गुरू एक दिवशी त्याच्याकडे भोजनाला जातात. ते आपल्या परीने जे काही गुरूंना देता येईल ते गुरूंना अन्न करून वाढतात. सद्गुरू अत्यंत प्रसन्न होतात त्यांची भक्ती त्यांचं प्रेम बघून आणि ते त्यांना आशीर्वाद देतात की तुमचं हे नष्टचर्य संपेल, तुमचं दारिद्र्य नष्ट होईल असं म्हणून ते निघून जातात. पण जाताना त्यांच्या घराच्या दारामध्ये जो घेवड्याच्या वालीच्या शेंगांचा वेल असतो तो वेल ते उपटून नेतात. आता तो वेल उपटून नेल्यानंतर ह्यांच्या पुढे प्रश्न पडतो की आपण आता कसा गुजारा करायचा. भावनेच्या भारात या ब्राह्मणाच्या बायकोनी सद्गुरूंना दोष द्यायला सुरुवात केली. त्याच्यावरती ब्राह्मण म्हणाला हे बघ जे काही झालेलं आहे ते झालेलं आहे. गुरुंनी आपल्याकरता जे केलेलं आहे ना ते काहीतरी चांगला विचार करूनच केला असेल. तेव्हा आता आपण रडत बसण्यापेक्षा आपला दिनक्रम परत चालू करूया. म्हणून तो ते जो वेल असतो तो वेल खणाला जातो आणि त्याच्या मुळ्या काढायला लागतो. मुळ्या काढण्याकरता तो जेव्हा जमीन उकरत असतो तेव्हा त्याला अचानक त्या तिकडे सोन्याच्या नाण्यांनी भरलेला एक खंडा सापडतो. बापरे, त्या दोघांच्या आनंदाला पारा वार राहत नाही. आनंदाच्या भरामध्ये ते म्हणतात की आपण गुरूंकडे जाऊ. म्हणून ते गुरूंच्याकडे जातात. गुरूंच्या चरणावरती तो हंडा ठेवतात आणि गुरूंनी जसं सांगितलेलं आहे तसं त्या धनाचा ते विनियोग करतात आणि सुखाने राहायला लागतात. कळलं का तुला? गुरु आपल्याला काहीतरी सांगत असतो गुरु पण त्याचा अर्थ आपल्याला कळायला लागतो. म्हणून ह्या घेवड्याच्या वालीच्या शेंगांचं खूप महत्व आहे गुरु मार्गामध्ये. दादा पण मग आपल्यासाठी काय अर्थ असेल या घेवड्याच्या शेंगांचा? म्हणजे ते वैरागी मला म्हणाले की हा प्रसाद म्हणून तुम्हाला दिलाय. मी जर ती पुरचुंडी तिथेच उघडली असती तर मला काहीच कळलं नसतं. म्हणून कदाचित ते म्हणाले की ही पुरचुंडी घरी जाऊन उघड आणि मी घरी आले होते तर तुम्ही ऑलरेडी इथेच होतात. दादा याचाच अर्थ या सगळ्या गोष्टी जुळून आल्या. मग ही गोष्ट जिथे घडली ते ठिकाण वाडी. अग नरसोबाची वाडी, नरसोबाच्या वाडी ही सगळी घटना घडली आहे आणि ते सद्गुरूंच स्थान आहे
म्हणजे तुला सांगतो कू, आपल्या गोष्टीचा पुढचा क्लू आपल्याला नरसोबाच्या वाडीला मिळणार. नाही तर सांग ना मला की शिवमंदिरामध्ये सद्गुरूंचा प्रसाद तुला कसा मिळेल? महादेवाचं दर्शन घेतलं, नैवेद्य दाखवला, दर्शन घेतल्याशिवाय फळ कसं मिळेल? हे काय प्रसाद? हा प्रसाद घरी गेल्यावरच उघडायचा. तेव्हा आपल्या शोधाचा पुढचा टप्पा असणार नरसोबाची वाट. आता या संकेताप्रमाणे श्लोकला मार्ग दाखवण्याचं आणि त्याच्याकडून हे कोडं सोडून घेण्याचं काम या मुलीलाच करावं लागेल. गुरुपौर्णिमेपर्यंत पुस्तक आणि मंत्र यांचा अर्थ समजून कोडं उलगडलं नाही तर दशपुत्रे घराण्यातल्या एका सदस्याचा मृत्यू अटळ आहे.